अपडेट पाहण्यासाठी सोलापूर व्हायरल ला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे, येथे सगळ्यांचं हातावरचं पोट असतं आणि मागील 4 ते 5 महिन्यापासून पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बंद आहे, ते अद्याप उघडलेलं नाही आहे, यावर तुमचं काय मत आहे? वास्तविक पाहता आपलं पंढरपूरचं सगळं अर्थकारण आपल्या श्री विठ्ठलाच्या मंदिरावर अवलंबून आहे। मंदिराच्या सभोवतालची जी दुकानं आहेत त्यांची सगळ्यांची हातावरची पोट आहे। मी मध्यंतरी अशी एक मागणी केली होती की विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे प्रचंड पैसा आहे, तर आपल्या पंढरपुरातील जे छोटे मोठे व्यापारी आहेत, जे हळदी कुंकू बुक्का चुरमुरे जे प्रसाद विकतात, त्या सर्व लोकांचा प्रसाद विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने विकत घ्यावा आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी देणगी दिलेली आहे त्या सर्व लोकांना विठ्ठलाचा प्रसाद त्यांच्या पत्त्यावर मंदिर समितीने मोफत पाठवा, अशा पद्धतीची मी मागणी केली होती। परंतु विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने तो निर्णय घेतला नाही। वास्तविक पाहता सिद्धिविनायक ट्रस्टने मुंबईमध्ये प्रचंड मदत केली, शिर्डीच्या ट्रस्टने त्या भागामध्ये मदत केली, परंतु पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीने जे पंढरपूरसाठी करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलेलं नाही। आता देखील वेळ गेलेली नाही, ज्या व्यापाऱ्यांचा प्रसाद ज्यांनी प्रसाद बनवलेला आहे त्यांच्याकडे या सगळ्या उद्बत्त्या असाव्या, या सगळ्या गोष्टी असतील त्या मंदिर समितीने विकत घ्याव्यात आणि त्या देणगीदारांना मोफत द्याव्यात। मंदिर समिती यामध्ये काय तोटा होणार नाही, कारण देणगीदारांनी प्रचंड सेवा देणगी दिलेली आहे। शेवटचा प्रश्न, विठ्ठल मंदिरामध्ये सध्या एक सर्वात महत्वाची चर्चा चालू आहे की विठ्ठल जोशी यांनी जे विठ्ठलाच्या गाभाऱ्यात प्रक्षोभ पूजेच्या दिवशी जी स्वतःची आंघोळ करून घेतली त्याबद्दल हा मुद्दा गाजलेला आहे आणि त्यावर कोणतीही प्रकारची कारवाई केली नाही, यावर तुमचं मत काय? नाही, याच्यामध्ये माझं वेगळ्या प्रकारचं मत आहे, कारण कुठल्याही अधिकारी जाणून बुजून असं कुठल्या चुका करत नसतो। त्या ठिकाणी मी बघितला, व्हिडिओ बघितला आहे, त्यामध्ये तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अंगावर एक तांब्या वाजलं असं दिसतंय, परंतु अनादराने काही गोष्टी घडून गेल्या असतील। माझं मत आहे की ह्या गोष्टीला खूप मोठं हे करण्यापेक्षा विठ्ठल मंदिराचं व्यवस्थापन किंवा विठ्ठल मंदिरांच्या कर्मचाऱ्यांचा पगार असेल किंवा भाविकांच्या सोयीसुविधा असतील याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी जास्त लक्ष घालावं। जसं तिरुपतीमध्ये भाविकांना अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात, तशा प्रकारच्या चांगल्या सुविधा इथल्या कार्यकारी अधिकारी असतील, व्यवस्थापक असतील, त्यांनी भाविकांना पुरवाव्यात, भाविकांची त्यांनी सेवा करावी आणि राजकीय लोकांनी विनाकारणच कुठल्या तरी एका गोष्टीला अतिशय धरून पंढरपूरची बदनामी केली असं कुठलेही वक्तव्य न करता आपल्या पंढरपूर हे आपल्या देशाचं नाही तर अख्ख्या जगाचं आराध्य दैवत आहे। आपल्या देशातून सगळ्या जगातून या ठिकाणी भाविक भक्त येत असतात, तर इथं अतिशय चांगला एकोपा आणि सुलभ राहिला पाहिजे, त्या पद्धतीने सगळ्यांनी काम केलं पाहिजे। पंढरपूरचं विठ्ठल मंदिर जर खुले केलं नाही तर मनसेची काय भूमिका असेल? या ठिकाणी तुम्ही मॉल खुले करू शकताय, तुम्ही परमिट रूम बार खुले करू शकताय, तुम्ही वाईन शॉप खुले करू शकताय, तुम्ही वेगवेगळ्या जे आस्थापन आहेत ज्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता ते खुले करू शकताय, मग मंदिर का खुले करू शकत नाही? मंदिरामध्ये देखील तुम्ही सोशल डिस्टन्स ठेवून दर्शनाची सोय करावी, जे आमच्या आराध्य दैवत आहेत त्यांची ताबडतोब खुली करावी आणि याच्या काळामध्ये जर शासनाने हे धोरण नाही अवलंबलं तर महाराष्ट्र मनसेच्या वतीने निश्चितपणे आम्ही रस्त्यावरून आंदोलन करू। तिरुपतीचं मंदिर गेले 2-3 महिने झाले चालू केलेलं आहे, एवढा प्रचंड लॉकडाऊन असताना देखील तिरुपतीचं मंदिर चालू केलेलंच आहे ना। तुम्ही तिरुपतीच्या धर्तीवर या ठिकाणी लिमिटेड लोकांना दर्शनाची व्यवस्था करा, पण दर्शन सुरू करा ना, आपल्या अर्धदेवाचं किती दिवस तुम्ही दार बंद ठेवणार आहे? कामे सहज करणे शक्य। DI-32RX सोनालिकाचा नवीन ट्रॅक्टर लॉन्च झाला आहे, यामध्ये कंपनीने 3 सिलेंडर इंजिन, पॉवर स्टेरिंग, ऑइल ब्रेक आणि 12-4-24 टायर साईज दिली आहे। यंदाही उसाचा सीझन मोठ्या प्रमाणावर असल्याने सोनालिका कंपनी घेऊन येत आहे 55RX ट्रॅक्टर। यामध्ये कंपनीने पॉवर स्टेरिंग, ऑइल ब्रेक,
16x28 टायर साइज बरोबर 4087 सीसीचे इंजिन, ज्यामुळे शेतकऱ्यांची होईल डिझेल बचत. सर्वाधिक वेग 37.80 किलोमीटर पर हवर. सर्वाधिक संतुलन. सर्वात अधिक ताकद आणि वेग. ऊस वाहतुकीसाठी, मशागतीसाठी आणि हेवी ड्युटीजसाठी उपयुक्त. चला तर मग पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहो तालुक्यातील शेतकरी बांधवांनो आजच सोनालिकाचा 55 HP ट्रॅक्टर बुकिंग करा आणि आपली कामे सोपी करा. अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स. पत्ता: हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, KBP कॉलेज रोड.